एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. जालना पोलीस अधीक्षक पदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली गेली आहे. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जालना येथील घटनेनंतर तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले. त्यानंतर आता या ठिकाणी पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जालन्यातील घटनेनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेल्यानंतर या पदावर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे आता जालना पोलीस अधीक्षक पदाचा पदभार असेल. बलकवडे यांनी गोंदिया, कोल्हापूर ग्रामीण आणि नागपूर ग्रामीणचं पोलीस अधीक्षक म्हणून याआधी काम पाहिलेलं आहे. तर आता तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर जालनातील या घटनेनंतर या ठिकाणी आता पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली गेली. आता शैलेश बलकवडे हे जालन्यातील काम पाहणार आहेत. जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या वेळेस मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवर जोरदार लाठीचार्ज झाला, लाठी हल्ला झाला. त्यानंतर आता तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले. त्यांच्या जागी शैलेश बलकवडे यांना नियुक्त केले गेले. लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. तर आधी तुषार दोषी आपण स्क्रीनवर पाहतोय. तुषार दोषी हे अगोदर जालन्याचे पोलीस अधीक्षक होते, मात्र त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले. त्यांच्याऐवजी आता शैलेश बलकवडे यांच्याकडे जालना पोलीस अधीक्षक पदाचा पदभार हा दिला गेला. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्यासोबत जोडले. सुधाकर, दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता शैलेश बलकवडे यांच्याकडे जालना पोलीस अधीक्षक पदाचा पदभार हा दिला गेलाय. निश्चितच जगदीश, आपण जर पाहिलं तर जालन्यातील घटनेचे पडसाद हे राज्यभर उमटत असताना आज जालन्याचे पोलीस अधीक्षक जे आहेत तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा येथील सभेत सुद्धा जाहीर केलं की जालन्याचे तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवत आहेत म्हणून. आणि आता शैलेश बलकवडे हे जे आहेत ते कोल्हापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. आता शैलेश बलकवडे कडे जालन्याचा पदभार देण्यात आलेला आहे. शैलेश बलकवडे थोड्याच वेळात जालन्याचा पदभार स्वीकारतील. आता ते सध्या जालन्यात दाखल झालेले आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये शैलेश बलकवडे हे आता जालन्याचा पदभार पोलीस अधीक्षक पदाचा स्वीकारणार आहेत. सुधाकर, जालना जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याचं किती मोठं आव्हान हे शैलेश बलकवडे यांच्या समोर असेल. निश्चितच जगदीश, आपण जर पाहिलं तर जालन्यात हा हे जे वातावरण चिघळलं होतं मराठा समाजाचा, आणि आता त्यानंतर आता शैलेश बलकवडेकडे हे मोठं आव्हान असणार आहे. या ठिकाणी हा उपोषण जो आहे तो आणखी सुरूच आहे आणि शैलेश बलकवडेकडे आता पदभार जरी आला असला तरी त्यांच्यासमोर हे मोठं आव्हान आहे. कारण की त्यांना हे सगळं जे प्रकरण आहे त्यांना कुठेतरी हे सगळं शांततेत ठेवण्यासाठी शैलेश बलकवडे समोर हे मोठं आव्हान असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद सुधाकर दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.